महाराष्ट्राचं नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर महोत्सव सुरू झालाय. या महोत्सवात नागरिकांसाठी विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. दरम्यान या महोत्सवाचं आकर्षण ठरतंय ते म्हणजे पुरातन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन. महाबळेश्वर नगरपालिकेकडून पेटिट लायब्ररीत पुरातन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात इतिहासकालीन शस्त्र पर्यटक आणि नागरिकांना पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्र होती याचा अंदाज इथे येतोय. महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेलं हे भव्य शस्त्रांचं प्रदर्शन या महोत्सवाचं आकर्षण ठरतंय. महाबळेश्वरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच आहे. या प्रदर्शनास पर्यटकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. ह्या भव्य प्रदर्शनाचे ज्यांनी संपूर्ण इथं लावलेल्या प्रदर्शनामध्ये शस्त्रास्त्र गोळा केलेली आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या शस्त्र प्रदर्शनामध्ये आगळं वेगळं असं इथं काय आहे की जे तुम्ही आम्हाला सांगू शकता या प्रदर्शनामध्ये ते आहे, ते शस्त्र आहे. नमस्कार, माझं नाव निलेश अरुण सकट. गेली 20 वर्ष झाले मी हे प्रदर्शन शस्त्रसंग्रह आणि शस्त्रसंगोपन करत आहे. यामध्ये आज इथे महाबळेश्वर महानगरपालिकेने जे काही शस्त्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, 3 दिवसीय हे शस्त्र प्रदर्शन आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या राजवटींची शस्त्र लावलेली आहेत. त्यामध्ये नाविन्यपूर्ण शस्त्र म्हणजे नायर तलवार एक आपल्याला इथे पाहायला मिळेल. शक्यतो ही तलवार आपल्याला अशी प्रदर्शनामध्ये कुठल्याही पाहायला मिळत नाही. ही तलवार दक्षिणेमध्ये वापरली जाते. मोठ्या प्रमाणात हिचा वापर हा बळी देण्यासाठी केला जातो. दक्षिणेमध्ये महाकाली किंवा हे महिषासुरमर्दिनी वगैरे ज्या देवींच्या मूर्ती आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं शस्त्र पाहायला मिळेल. त्याच्या हातामध्ये असे शस्त्र पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने मराठ्यांचं एक आगळं वेगळं शस्त्र म्हणजे दांडपट्टा, म्हणजे मूळ शस्त्र पट्टा, तर तो पट्टा सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र होतं. यशवंत नावाचा पट्टा शिवाजी महाराज वापरत होते. त्याचबरोबर छत्रपतींच्या वापरातल्या ज्या काही तलवारी होत्या त्या तलवारी कशा होत्या, तर त्या अशा सगळ्या मराठा धोक पद्धतीच्या तलवारी होत्या. याला जर इम्पोर्टेड ब्लेड लावलं तर त्याला फिरंग म्हटलं जातं, आणि भारतीय बनावटीचं असेल तर त्याला धोक म्हटलं जातं. अशा पद्धतीने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा याच तलवारी वापरत होते. यामध्ये तुळजा, भवानी आणि जगदंबा या 3 तलवारी शिवाजी महाराजांनी वापरल्या. त्यामधली प्रामुख्याने जगदंबा तलवार जी इंग्लंडमध्ये आहे तिचा डिजिटल फोटो आपल्याला इथं पाहायला मिळेल. भवानी तलवार ही आजही साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले जे महाराजांचे वंशज आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि तुळजा नावाची जी तलवार आहे ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपल्याला ती तलवार पाहायला मिळेल. अशा ह्या शिवाजी महाराजांच्या तलवारी आपल्या इकडे महाराष्ट्रात 2 आहेत आणि 1 बाहेर आहे. आत्ताच ह्या ज्या शिवजयंतीला 19 तारखेला महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र जे की पट्टा आहे याला महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. आणि आजपासून आतापासून इथून पुढे हे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आपला जो ऐतिहासिक जाज्वल्य इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पास आउट करण्याची ही संधी मिळाली. धन्यवाद.